छत्तीसगढ़ महानगर पालिकेचे माजी महापौर यांनी कोविड-19 काळातील भ्रष्टाचारावर आवाज उठवला असून महापालिकेने सर्व अहवाल सादर करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्ट नेत्यांचा भ्रष्टाचार खपून घेणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्पर्श हॉस्पिटल येथे ठेकेदारी दिली नसतानाही करोडो रुपयांचा व्यवहार केला हे आक्षेपारी असून सर्व पुराव्यांविषयी आपण चर्चा करत आहोत त्यामुळे पालिकेने यावर योग्य ते उत्तर देण्याची मागणी त्यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांनी पुन्हा एकदा भ्रष्ट नेत्यांवर हल्लाबोल केलाय. नमस्कार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक मी योगेश भल आपल्याशी संवाद साधू इच्छितो. कोविडच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार अधिकारी पदाधिकारी आणि काही नगरसेवकांनी मिळून केलेला आहे. खूप मोठा घाला महापालिकेमध्ये घातलेला आहे. वास्तविक पाहता स्पर्श मल्टी स्पेशलिस्ट नावाने जे कोविड सेंटर चाललेलं आहे भोसरीमध्ये चालू होतं किंवा ऑटो क्लस्टरमध्ये सुद्धा स्पर्श हॉस्पिटल चालू होतं त्या ठीक दोन्ही ठीक दया सर्व ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. अधिकारी पदाधिकाऱ्यांनी संगमताने हा भ्रष्टाचार केलेला आहे. वास्तविक पाहता भोसरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा पुरवल्या गेल्या नाहीत. अमानत रक्कम सुद्धा त्या टेंडरची भरली गेली नाही. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचा तिथं स्पष्ट अभिप्राय आहे की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुखसुविधा पुरवली गेली नाही. एकाही रुग्णाने त्या ठिकाणी उपचार घेतलेला नसताना त्या ठिकाणी कोणत्याही सामुग्री उपलब्ध नसताना त्यांना पैसे देण्याचा घाट काही अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे. 3,14,19,000 रुपये हे अदा करण्यात आले. वास्तविक पाहता त्याला स्थायी समितीची कोणतीही आर्थिक मंजुरी नाहीये. 25 जानेवारीला ही रक्कम अशोक नागरी सहकारी बँकेमध्ये संत तुकाराम नगरच्या बँकेमध्ये RTGS द्वारे अदा करण्यात आलेली आहे आणि 27 तारखेला त्या विषयाचं डॉकेट केलं गेलंय. तदनंतर तो विषय स्थायी समितीसमोर आला. स्थायी समितीने तो विषय 1 आठवड्यासाठी तहकूब केला. मागच्या मंगळवारी पुन्हा तो विषय स्थायी समितीसमोर आला. त्यावेळेला शिवसेनेचे आमचे सहकारी राहुल कळाटे यांनी त्याला कडाडून विरोध केला. तदनंतर पुन्हा हा विषय तहकूब करण्यात आला. अशाच पद्धतीने अनेक कोविड सेंटरचे कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता कोट्यवधी रुपये हे खिरापत म्हणून वाटण्याचं काम महापालिकेद्वारे केलं जात आहे. ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभिप्राय स्पष्ट असताना त्यावर आयुक्तांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जर त्यांनी तिथं कोणत्याही प्रकारची सुखसुविधा दिलेली नाहीये त्या ठिकाणी त्यांनी कोणतीही यंत्रसामुग्री आणलेली नाहीये आणि असा अभिप्राय असताना मग त्यांना पैसे का द्यावे अशा प्रकारचा प्रश्न तिथं आयुक्तांनी सुद्धा उपस्थित केलेला असताना सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये मधल्या काळामध्ये आयुक्त रजेवर असताना काही अधिकाऱ्यांनी मिळून आणि काही पदाधिकाऱ्यांनी मिळून तब्बल हे 3,14,19,000 रुपये जे म्हणले तुम्हाला मी हे 25 जानेवारीला अदा करण्यात आलेले आहेत आणि या चुकीच्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार झालेला आहे. अशाच पद्धतीने ऑटो क्लस्टर इतर ठिकाणचे कोविड सेंटर जे आहेत त्या ठिकाणी बोगस डॉक्टरांची नोंद दाखवली गेलेली आहे. बोगस सिस्टरची नोंद दाखवली गेलेली आहे आणि अशा प्रकारचे सगळे बोगस कागदपत्र बनवून त्यांना कोट्यवधी रुपये अदा करण्याचं काम आज महापालिकेमध्ये चालू आहे. मी आयुक्तांना विनंती केलेली आहे की त्यावर आयुक्तांनी एक समिती गठीत करावी आणि त्यांनी या सर्व गोष्टींची शहानिशा करावी. वास्तविक पाहता जर पेमेंट दिलं गेलंय तर ते चेक धनादेश चेकद्वारे दिलं असेल मग त्यांना TDS त्यांचा कट केलेला आहे का पगारावरचा TDS कट झाला आहे का या सर्व गोष्टी त्यांनी बारकाईने पाहिल्या पाहिजेत. हे सगळं काही मिळून काही अधिकाऱ्यांनी मिळून हा भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे आणि अशाच पद्धतीने अजून इतर फायली आणि काही पुरावे नष्ट करण्याचं काम सुद्धा अधिकारी करत आहेत. त्यामुळे ह्याबद्दलचे कागदपत्र मी आधीच काढून घेतलेले आहेत. माझ्याकडे आयुक्तांनी दिलेला अभिप्राय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला अभिप्राय हे सर्व कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि मी आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की 48 तासांमध्ये या सर्व गोष्टींची शहानिशा करावी आणि त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण त्वरित कारवाई करावी त्यांचे अधिकार काढून घ्यावेत आणि इथं कमिटी बसून या सर्व गोष्टींचा आपण अहवाल घ्यावा आणि मी हे सर्व काही जे कागदपत्र माझ्याकडे आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आणि ह्या आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार
यांच्याकडे सुद्धा मी हे सर्व कागदपत्र सुपूर्त करणार आहे आणि ह्याची चौकशी करूनच ह्याचे छडा लावूनच आम्ही राष्ट्रवादीवाल्याचे सर्व सन्माननीय नगरसेवक तोपर्यंत गप्प बसणार नाही. हा खूप मोठा घाला संगम मताने घातण्यात आलेला आहे, त्याची चौकशी व्हावी. धन्यवाद. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.